दोन दिवस झालेत मंडळी, खोफरतोय. तर पावसाळ्याची आहे ना, खरं तर ही सर्व तयारी आहे, कारण पावसाळ्यातून सुकी लाकडं असणं खूप गरजेचं आहे. ओली लाकडं पेटत नाहीत पटकन, त्यामुळं चूल पटापट पेटण्यासाठी आहे ना अशी ही अरेंजमेंट करावी लागते. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. गावी आहे आणि आत्ता पावसाळा येईलच, कारण एप्रिल महिना संपला आहे आणि आत्ता चालू झाला आहे मे महिना. मे महिन्याचे 20-25 दिवस गेले ना की त्यानंतर चालू होईल पावसाळा. तर आता मंडळी आहे ना, पावसाच्या अगोदर आहे ना गावाला लाकडाचा साठा केला जातो, तर त्याला खोप बोलतात आमच्याकडे. ती खोप ॲक्च्युली आज थोडी बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये लाकडं भरायची आहेत. फाटी काही काही जणं बोलतात, ती फाटी भरायची आहेत. मी आणि आई आहे ना आता खोप बांधून घेतो आहे आणि त्यानंतर मग सर्वजण आहे ना त्याच्यामध्ये लाकडं भरू. आता मयुरी जेवण बनवते, जेवण होत आहे तोपर्यंत आम्ही खोप बनवून घेतो आणि त्यानंतर मग आहे ना तिघं जणं मिळून पटकन आहे ना ही लाकडं भरून टाकू. तिघं तिघं जणं आहोत तर लाकडं भरायला एवढा टाईम जाणार नाही. चला मंडळी, खोप आहे ना अर्धी बांधून झालं आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे मंडळी आपलं ना काजूचं झाड आहे आणि काजूच्या झाडाच्या खालच्या साईडलाच आहे ना इकडे हे खोप बांधण्याचं काम चालू आहे. बघा, एकच पाकं बनवणार आहे आम्ही, कारण आईला एवढी लाकडं लागत नाहीत. आणि परत आहे ना इथेच घराच्या पाठीमागे जो आपला बाथरूम आहे ना त्याच्या इथेसुद्धा थोडीशी आम्ही ठेवतो, त्यामुळे इकडे आहे ना खोप जास्त मोठी बांधत नाही आम्ही. दरवर्षी एक छोटीशीच खोप आहे आणि गावच्या साईडला नॉर्मली आहे ना दोन साईट असतात, म्हणजे दोन्ही जसं घराचे जसं छप्पर असतं नाही का त्या टाईपची, दोन छप्पराची ती खोप असते. तर आपली ही एकाच छप्परची आहे, कारण एवढी लाकडं नाही भरायची आहेत. तर आता हे बघा, आता सापड्या बांधतो आहे मी मगाचपासून. कॅमेऱ्यामध्ये आहे ना चार्जिंग नव्हती, त्यामुळे मी पहिलं काय दाखवलं नाही. तर आता ही बघा, ही खोप आपण बांधून घेतो आहे. तर ही खोप बांधून चालेल ना की खाली इथे आहे ना दगडं टाकून आहे ना मस्त असं बनवलं जाईल आणि त्याच्यावरती आहे ना लाकडं भरली जातील. तर चला म्हणजे आता ही खोप बांधून घेतो. खोप बांधून झाली ना पूर्ण की मग नंतर आपण लाकडं भरूयात. मंडळी, वरची जी खोप असते ना वरचं छप्पर ते बांधून झालंय बघा. आता आहे ना इकडे खाली याला काय बोलतात, हा खाली आहे ना लाकडं ठेवण्यासाठी आहे ना जागा असते, ती बनवावी लागते. गावाला आम्ही याला साठ बोलतो, तो साठ बनवायचा आहे. आता इकडे बघताय ना उभी अशी चार लाकडं टाकले, आडव्या आहेत ना, आता छोटे छोटे ज्या सापड्या असतात ना त्या टाकायच्या आहेत, म्हणजे लाकडं इकडे जी फाटी आहेत ना ती ठेवण्यासाठी मस्त जागा होईल. मंडळी, वरचं छप्पर बांधून झालं आहे आणि खालच्या साईडला आहे ना हे बघा, हा असा साठ केला जातो.
म्हणजे ह्याच्यावरती आहेत ना ही लाकडं, वरती 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 भरली जातील. आता मंडळी हे सर्व रचून झालंय. आता आहे ना ह्या ज्या सापड्या आहेत ना आडव्या आहे अशा सापड्या, सापड्याने एकदा ते बांधून घ्यायचं आहे आणि नंतर मग फाटे भरायला सुरुवात. तर आता मयुरीने चहा बनवला आहे, चहा पिऊन घेऊया नंतर मग पुढच्या कामाला सुरुवात. चहा मंडळी तयार झाले. ही पाठच्या बाजू आहे आमच्या घराची, आई पण बसली बघा. आई आता आई आणि मी चहा पितोय, मयुरी पण आता जेवण तर आवरलं आहे सर्व. तर बघू आता दुपार झाले, कदाचित आता आम्ही फाटी भरणार नाहीत, दुपारनंतरच भरू नाही, दुपारी थोडा आराम करू दोन तीन तास, कारण ऊन भरपूर आहे. तर दोन तीन तास आराम करून आहे ना मग संध्याकाळी आहे ना आपण फाटी भरूया. मंडळी खोप तर बनवून झाले, आता आई थोडीशी फिनिशिंग देते त्याला आणि दुपारनंतर आपल्याला फाटी भरायची आहेत. तर त्याच्या अगोदर आहे ना दोन तीन दिवसापासून खाली ना लीला मावशी बोलवते, डिश काहीतरी त्यांची खराब झाले. तर वरती जी डिश लावलेली असते ना घरावर ती थोडीशी हलवून बघायची आहे, झाली तर झाली, काय झाला इशू असा. परवा दिवशी आमची डिश पण तशीच बंद पडलेली, तर घरावरती चढलो आणि थोडीशी हलवली तर मस्त नेटवर्क आलं आहे. तर लीला मावशी बोलली की माझी पण डिश आहे ती पण जरा बघू नये काय झालं आहे ते. तर ती दोन दिवसापासून काय जायला भेटलं नव्हतं, जाम चिडले, बोलत होती काय एवढा पण टाईम नाही काय तुझ्याकडं. पण गावाला कसं आहे माहिती आहे, दिवसभर कुठेतरी जातो, संध्याकाळ झाली की क्रिकेटचं मैदान, त्यामध्ये टाईमच मिळाला नव्हता. फायनली आता आहे ना आज म्हटलं घरीच आहे, घरची कामं पण आवरलेत तर आता जाऊन येतो. तर लीला मावशीचं घर आहे ना गंगेच्या बाजूचं घर. हां गंगेच्या घरावरनं मंडळी तुम्हाला एक न्यूज पण द्यायची होती. यावर्षी आहे ना गंगेचं लग्न कॅन्सल झालं आहे, 3 मेला लग्न होतं पण इशू असा झाला आहे की आत्ता 25 माणसात लग्न करायचं आणि दुसऱ्या गावातून आमच्या गावी लोकं येणार, तर कोणाला आणायचं कोणाला नाही आणायचं आणि रिस्क पण भरपूर आहे. तर त्या कारणाने आहे ना लग्न कॅन्सल केलं आहे. तुम्हाला सांगायचं पण होतं कारण भरपूर जण विचारत होते लग्न कधी आहे, तर लग्न आता दिवाळीच्या नंतर असेल. तर गंगे आता काही गावी येणार नाही आहे आणि फायनली पोचलो आहे मी लीला मावशीकडं. म्हणे इकडे उघड मायरास दुपारचं आमची बने आहे, भात वाढत होती ना गंगेच्या स्वप्नात. लीला मावशी रागवलंय भरपूर. मंडळी मावशी तर रागवलेली पण काय डिशचं काम काय झालंच नाही. आता आपण आलो आहे गंगेच्या घरी. काकी काकीच्या मोबाईलला ना रिचार्ज मारायचं आहे, तर आता घरी चाललो आहे, दुपारची पण वेळ आहे. तर जेवायची वेळ झाले, भूक पण जोरात लागले. काकी म्हणत होती जेव करून, पण म्हटलं घरी आई आणि मयुरी पण आहे ना घरीच जातो जेवायला. तर म्हणजे आजचं आपलं काय डिशचं तर काम झालेलं नाही आहे, आता वरती जाऊन रिचार्ज मारतो काकीच्या मोबाईलला आणि मग जेवूया, थोडा आराम करूया, नंतर मग आपल्याला परत खोपीमध्ये लाकडं भरायचे आहेत. तर चला म्हणजे दुपारचं ऊन बघा कसलं लागतं आहे, जबरदस्त ऊन आहे. आणि हा जो एप्रिल मे महिना आहे ना गावाला भरपूरच ऊन असतं. टोपी पण विसरलो. मंडळी झोपलेलो मस्त, दुपारी जेवलो आणि छान अशी झोप लागली, कारण दुपारी आहे ना मस्त वारा सुटतो गावामध्ये. तर छान झोप लागलेली आणि आता जाग आली ना ती कोंबड्याच्या आरवण्याने. एक कोंबडा आहे तो आहे ना एकदम असा दरवाज्याजवळ येऊन आहे ना मोठमोठ्याने ओढत होता, का माहिती का, उठवायला सांगतो वाटतं. कारण आहे ना आई इकडे आहे ना बघा जराशी झोपली आणि फाटे भरायला सुरुवात पण केली तिने, तर कदाचित तो सांगत असेल बाबा उठ उठ फाटी भरायचे आहेत. तर मंडळी आता आहे ना ही पूर्ण खोप आहे ना भरून घ्यायचे. इकडे आई आहे ना बघा, उठली आई कधी उठली, आताच आली, आली आई आणि जराशी खालचा थर बघा लावून पण झालाय. तर मंडळी मी मयुरी आणि आई आमची खोप भरतो आहे, तर तुम्ही पण या मंडळी गावाला. आहे ना आता पावसा अगोदरची जी कामं आहेत ना त्या कामांना आता ना मस्त लगबग चालू झाले, कारण पाऊस आहे ना कधी येऊ शकतो, तर त्याच्या अगोदर ही कामं सर्व झाली ना तर छान आहे. तर चला मंडळी या थोडं काम करूया, दुपारची वेळ आहे आता 3:30 वाजलेत म्हणजे संध्याकाळ व्हायला चालले. तर आता ऊन पण आहे ना थोडंसं ओसरलं आहे, तर चला
थोडं काम करून घेऊया मंडळी. बालू पण आलाय आमच्यासोबत काम करायला, आणि खरबे आणि खरब्याची आई पण आहे बघा. आणि हिला बघताय ही म्हातारी, हिला आम्ही ना म्हातारी बोलतो. आमच्या घरातली सर्वात जुनी कोंबडी आहे, उलट्या पिसाची कोंबडी आहे, पण एकदम जबरदस्त कोंबडी आहे. एक आवाज दिला ना मस्त धावत येते. हा बघा मंडळी कसा बसलाय तो. आमच्या इकडे कामं चालू आहेत हे बघा. आणि हा मस्त आहे ना, एक खड्डा केलाय त्याने आणि खड्ड्यामध्ये बसलाय. ॲक्च्युली आहे ना कोंबडी असं का करतात माहिती आहे का, त्यांना थोडंसं आहे ना गर्मीपासून कुठेतरी चांगलं वाटावं, तर त्या कारणाने ते लोक ना आता इकडे कसं आहे, आमचं मांगीलदार आहे आणि हे आहेत अळूची पानं वगैरे, तर आई इकडे पाणी नॉर्मली टाकत असते तर जमिनीमध्ये ना थोडासा ओलावा असतो, तर त्या ओलाव्याला हे लोक बसतात दुपारचे वगैरे. हे बघा कसा बसलाय मस्त. खूप आहे ना मंडळी, आज अर्धीच भरले बघा. तर ही पूर्ण आहे ना उद्या भरायची आहे, त्याच्यानंतर हे वरचं छप्पर पण बनवायचं आहे. नमस्कार मंडळी, काल आपण आहे ना इकडे खूप बघा अर्धी भरली होती, आज दुसरा दिवस आहे, आज आपल्याला ती पूर्ण करायची आहे. गावाला आहे ना मंडळी, हे जे आपण खूप जेव्हा भरतो ना तेव्हा एक एक थर होतो ना तसतसं आहे ना आपल्या चुलीमधली जी राखाडी असते ना ती आहे ना या लाकडांमध्ये टाकली जाते. इकडे बघताय हे बघा, आता आईने आहे ना सकाळचं आहे ना राखाडी टाकून दिले पूर्ण लाकडांवरती. हे बघा ही मंडळी राखाडी टाकण्यामग रिझन काय आहे माहिती आहे का, ही राखाडी टाकलेली आहेत ना वाळवी लागत नाही, कारण पावसाळ्यातून आहे ना लाकडं एका साईडून कुठून ना कुठून थोडीफार भिजतात, पण आपण ही राखाडी टाकतो ना त्यामुळं आहे ना लाकडाला लवकर वाळवी येत नाही, तर हे रिझन आहे राखाडी टाकण्याचं. तर म्हणजे आता सकाळ झालेली आहे, आता आहे ना वरच्या साईडला थोडीफार जी लाकडं आहेत ना ती इथे आणायची आहेत आणि ही पूर्ण खोप आहे ना भरायची आहे. तर चला मंडळी आता कामाला सुरुवात करतो. थोडीफार तिकडे पहिले लाकडं तोडायची आहेत, ती लाकडं तोडूयात आणि नंतर मग इथे येऊन ती भरायची आहेत. मंडळी थोडी लाकडं भरून झालेत, आत्ता आहे ना तिथली जी पाती काजूच्या झाडा काही लाकडं होती ना ती संपलेत, तर आत्ता पुढे आहे ना वरचा आंबा आहे ना त्या आंब्याच्या झाडाखाली सुद्धा आहेत ना आम्ही लाकडं स्टोअर करतो उन्हाळ्यातून, तर ती लाकडं आहेत ना आता आई तोडते आहे, तर तोडून आहेत ना हे बघा ते खाली टाकते फणसाच्या झाडाखाली. तर ही लाकडं उचलून आपल्याला पाटी न्यायची आहेत आणि थोडीफार आता खोप बाकी आहे, तर ती खोप आहे ना आता भरून घ्यायची आहे. ही बघा मंडळी आता फक्त ना एवढासाच कप्पा बाकी आहे, बघा हा एवढासा कप्पा बाकी आहे, मग पूर्ण आपली खोप होणार भरून. दोन दिवस झालेत मंडळी खोप भरतो आहे, तर पावसाळ्याची आहे ना खरं तर ही सर्व तयारी आहे, कारण पावसाळ्यातून सुकी लाकडं असणं खूप गरजेचं आहे, ओली लाकडं पेटत नाहीत पटकन, त्यामुळं चूल पटापट पेटण्यासाठी आहे ना अशी ही अरेंजमेंट करावी लागते आणि हे दरवर्षी करावंच लागतं, कारण दरवर्षी ही लाकडं संपणार, मग जी नवीन लाकडं आणलेली असतात ती परत त्याच्यामध्ये भरायची असतात. आता ही खोप आहे ही दरवर्षी बनवावी नाही लागणार, आता ही आपण एकदा बनवले ना हे 2 ते 3 वर्ष आरामात जाईल. चला मंडळी आता ती लाकडं पण घेऊन यायचं आहे आणि हा कप्पा एकदा पूर्ण करून टाकायचं. बघू आता दुपार झाले तर थोडंफार आता जेवण वगैरे घेऊ, ती लाकडं इकडे आणून ठेवू आणि दुपारनंतर मग भरायला सुरुवात करूया. मंडळी दुपारचं जेवण झालं आहे आणि आता थोडासा ना आराम करू 1-2 तास. आईने बरीच लाकडं इकडे बघा तोडून ठेवलेत, आता इकडे आकडे इथे उचलायचे आहेत पाटी न्यायचे आहेत आणि खोप आहे ना पूर्ण भरायचे. दुपार झाली त्यामुळं थोडंफार काम बाकी राहिलं, नाही तर खोप आज भरून झाली असते, आज म्हणजे होईलच दुपारपर्यंत झाली असती, ती आता संध्याकाळी होईल. तर मंडळी खूप बिकट अवस्था आहे सर्वीकडे आणि गावाला आम्ही आता शेतीची कामं वगैरे करतो आहे, ही पावसाळा अगोदरची जी कामं आहेत ती करावी लागतात. गंगेचं लग्न कॅन्सल झालं आहे बोललो तुम्हाला मी, आणि माझा गोंधळसुद्धा होता ना तोसुद्धा कदाचित कॅन्सलच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण गोंधळी वगैरे येणार नाहीत आणि इथे पण खूप रिस्ट्रिक्शन आहेत,
पाच दहा लोकांमध्ये गोंधळ करावा लागेल असं सर्व आहे, तर ते सुद्धा कॅन्सलच होईल कदाचित। मंडळी भरपूर आराम झाला आहे, एक दीड तास झोपलो होतो, आत्ता आहेत ना 3:30 वाजलेत। 3:30 वाजता इथली ऊन थोडंसं ओसरायला सुरुवात होते, पण आहे ना यावेळेस प्रचंड ऊन आहे, म्हणजे 5:30 वाजेपर्यंत ऊन आहे ना अंगाला लागतं। तरीसुद्धा काय माहिती आहे, काळोखण अगोदर आपल्याला कामं तर करावे लागतील। आई इकडे आता आहे ना, ती जी लाकडं आहे ती जमा करून देते, मग आपल्याला ती घेऊन पडच्या बाजूत जायचं आहे। तर मंडळी ही दरवर्षीची कामं असतात, म्हणजे लाकडाशी घ्यायची, ती कोपीमध्ये भरायची आणि दरवर्षी परत नवीन लाकडं आणायची। मंडळी फायनली आहे ना खोप भरून झाले, 2 दिवस आहे ना खोप तयार करून आणि भरायला गेली, फायनली आता हे खोप भरून झाले। आता हे छप्पर वगैरे नाही एवढ्या लवकर नाही करणार, पुढील 5-10 दिवसानंतर आहे ना ते वरचं ते छप्पर असं ना ते केलं जाईल। 2 दिवसाची एक व्हिडिओ आहे। तर मंडळी चला आता फ्रेश वगैरे होतो। तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर ते लिहायला विसरू नका। भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सर्वांनी काळजी घ्या मंडळी।